मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी, रावजी हात नका लावजी, पाहिल कोणीतरी। काय ग सकू बोला दाजीबा, काय ग सकू बोला दाजीबा, काय ग सकू घाबरू नकू, मनामध्ये तुझ्या सांगतील का। तुमच्या आता लक्षात आलं असेलच की मी सोंगाड्याविषयी बोलणार आहे। न्यूज डंकाचा आमचा जो नवीन प्रोग्राम आहे टॉप फोकस, याच्यामध्ये आज आम्ही सोंगड्याविषयी का बोलणार आहोत हा तुमचा सगळ्यात पहिला प्रश्न असेल। त्याचं कारण असं आहे, सोंगाड्या सिनेमा 24 फेब्रुवारी 1971 रोजी सेन्सॉर संमत झाला आणि लगेच मार्च महिन्यामध्ये तो रिलीज झाला। सुरुवातीला रिलीज झाला तो पुणे शहरामध्ये भानुविलास थिएटरमध्ये, भानुविलासबरोबरच पिंपरी चिंचवड अशा 2-3 ठिकाणी तो सिनेमा होता। अगदी मोजून सांगायचं तर सुरुवातीला हा सिनेमा फक्त 5 प्रिंटनी रिलीज झाला। त्या काळामध्ये कुठलाही सिनेमा असा हा विभागावरच रिलीज व्हायचा। पण सोंगाड्याने जो काही इतिहास घडवला, सोंगाड्या जो ट्रेंडसेटर ठरला आणि आजही 50 वर्षानंतर सोंगाड्या चित्रपट म्हटल्यानंतर डोळ्यासमोर जे काही येतं ते अतिशय अभूतपूर्व असं आहे, विलक्षण आहे। आता कसं आहे, सोंगाड्याच्या अगोदर दादा कोंडके यांना काय ओळख होती तर विच्छा माझी पुरीकरा ह्या वगनाट्याचे ते कलाकार म्हणून होते। अर्थात दादा कोंडके हा पूर्णपणे एक वेगळा विषय आहे। म्हणजे दादा कोंडके कसे घडले, कसे आकाराला आले, हे सगळं एक वेगळा प्रवास आहे। भालजी पेंढारकरांनी त्यांना सुरुवातीला तांबडी माती या चित्रपटामध्ये संधी दिली, पण तांबडी माती हा सिनेमा चालला नाही। त्यानंतर असं झालं की दादा कोंडकेंच्या मनामध्ये होतं की मध्य मुंबईमध्ये आपण एक खानावळ काढावी। लक्षात घ्या का वाटलं त्यांना, त्यांना असं वाटलं की ठीक आहे, विच्छाचे प्रयोग चाललेले आहेत, आर्थिक गणित जमते, प्रयोग हाऊसफुल चाललेले आहे, परंतु एक आपला एक व्यवसाय असावा। त्यांनी भालजींना ही गोष्ट सांगितली, परंतु भालजींनी त्यांना सांगितलं की हे असं करणं योग्य नाही आहे, ज्या क्षेत्रातून आपण पैसे मिळवतो त्या क्षेत्रामध्ये जर गुंतवले किंवा त्या क्षेत्रासाठी जर आपण काही करू शकलो तर योग्य होईल। भाजी पेंढारकर हे सिनेमानिष्ठ व्यक्तिमत्व आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे। त्यांचा म्हणजे भालजी पेंढारकर हा पुन्हा एक वेगळा विषय, कौतुकाचा अभ्यासाचा एक वेगळा विषय। मग काय करायचं, मग दादा कोंडकेंनी ठरवलं की आपण एक सिनेमा करूया। आता सिनेमा करूया तर लेखनापासून सुरुवात आली। वसंत सबनीस त्यावेळेला विच्छामध्ये दादांसोबतच काम करत होते। वसंत सबनीस यांनी अशी गोष्ट लिहायची ठरवली की ज्याच्यामध्ये दादा कोंडकेंना वाव मिळेल। आता का वाव म्हणजे कसा, तर दादा कोंडकेंची शैली होती रंगमंच संपूर्णपणे व्यापून टाकायची, म्हणजे शारीरिक हालचालींबरोबरच एक ऑन द स्पॉट विनोद। म्हणजे त्या दिवशी वृत्तपत्रामध्ये जी बातमी आलेली असेल त्या बातमीला घेऊन एखादा पंच टाकणं आणि मोकळं ढाकळ्या पद्धतीने अभिनय साकारणं ही दादा कोंडकेंची प्रवृत्ती। आता ही प्रवृत्ती कॅमेरामध्ये कशी बसवणार, म्हणजे जखडलं गेल्यासारखं झालं ना की एक कॅमेरा आहे, कॅमेऱ्यासमोर अभिनय करायचा आहे। बरं, रंगमंचावर जेव्हा कलाकार काम करतो त्याला तो भूमिकेत शिरल्यानंतर त्याचे वेगवेगळे पैलू बाहेर पडतात। प्रत्येक प्रयोगाबरोबर त्याच्यामध्ये एक डेव्हलपमेंट जाते, सहजता येत जाते, पंचेस येत जातात, भाषा सहज घडत जाते। सिनेमाचं तसं नाही, सिनेमा तुकड्या तुकड्या तुकड्याने शूट होत राहतो। प्रत्येक वेळेला त्या भूमिकेची नस पकडावी लागते, शैली पकडावी लागते, कॅरेक्टर पकडावं लागतं। आता विच्छाचे प्रयोग करायचे आणि सोंगाड्याचं शूटिंग करायचं, विच्छाच्या प्रयोगातून जे पैसे येतील ते घ्यायचे, सोंगाड्याचं शूटिंग करायचं। हे सगळं चाललं कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओमध्ये आणि तिकडच्या परिसरामध्ये की सोंगाड्या करायचा। आता असं झालं की दादा कोंडकेंना नायक, हा नायक कसा, तर एक ग्रामीण नायक, हॅपपँडमधला भोळा भाबडा धानरट असा, पण गोष्टी वेळलाळ, पण मनाने निरागस, त्याची एक नायिका। तर नायिका म्हणून त्यावेळेला उषा चव्हाणना संधी दिली गेली, कारण म्हणजे उषा चव्हाणांची करिअर सुरू झालेली, परंतु त्यांना म्हणावं तसा ब्रेक मिळत नव्हता।
दिग्दर्शन सोपवलं गेलं ते गोविंद कुलकर्णींकडे, आणि दादांच्या मित्राच्या भूमिकेमध्ये निळू फुलेंना घेतलं गेलं. कारण निळू फुले आणि दादांनी राष्ट्रीय सेवा दलामध्ये असताना काही नाटकांमध्ये एकत्र भूमिका केलेल्या. सिनेमाचं शूटिंग सुरू झालं, खर्च वाढत गेला. सिनेमाचं कसं असतं, सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की ते बजेटमध्ये बसेल, परंतु खर्च वाढत जातात. सिनेमाची गाणी लिहिली स्वतः दादा कोंडके, त्यानंतर जगदीश खेबुडकर आणि वसंत सबनीस, आणि संगीत होतं राम कदम यांचं. चित्रपटामध्ये एकूण 9 गाणी, कारण सिनेमामध्ये तमाशाला चांगल्या पद्धतीने वाव आहे. परंतु जे 60 दशकामध्ये ज्या पद्धतीचे तमाशापट हिट झालेले, 1 गाव 12 भानगडी वगैरे, त्या पटीतला हा सिनेमा नाही आहे. त्या पटीतला सिनेमा नाही हे त्या सिनेमाचं वैशिष्ट्य ठरलं आणि ताकद ठरली. गाणी तर हिट झाली, सिनेमामध्ये इतरही कलाकार भालचंद्र कुलकर्णी वगैरे असे अवतीभोवतीच्या भूमिकांसाठी तर होतेच. सिनेमाचं असं झालं, सिनेमा रिलीज झाला भानुविलासमध्ये पुण्याला, आणि एक नवा नायक इंडस्ट्रीला, मीडियाला आणि प्रेक्षकांना मिळाला. प्रेक्षक प्रचंड फिदा झालं. एका ग्रामीण नायकाचं खरेपण, निरागसपण, भाबडेपण, विनोद, विनोदाची शैली आणि गीत संगीत नृत्याचा बाज. एक लक्षात घ्या, दादांना चांगला कान होता संगीताचा, कारण लोकसंगीताची त्यांची जाणीव अतिशय चांगली होती. सिनेमा तुफान हिट झाला. पण तो हिट होण्यापूर्वीच्या 1-2 गोष्टी सांगायला पाहिजे. दादांनी सदिच्छा चित्र ह्या नावाने चित्रपट निर्मिती संस्थाकडून हा सिनेमा तर केला, सिनेमा पूर्ण झाला. आता सिनेमा पूर्ण झाला तर काय, मराठीमध्ये त्या काळात येई ना असे डिस्ट्रीब्युटर असे मराठी सिनेमासाठी नव्हते. जो निर्माता असेल तो डिस्ट्रीब्युशन करायचा. पण दादांचा पैसा तर असा संपला होता ह्या निर्मितीमध्ये. त्या काळामध्ये ह्या चित्रपटाचं एकूण बजेट झालं 65,000 रुपये. आता तुम्ही म्हणाल 65,000 रुपये, पण 1971 साली शहरी मध्यमवर्गीय मराठी माणसाला 500 रुपये पगारसुद्धा ना ही खूप मोठी गोष्ट वाटायची. चैन होती. 50 वर्षापूर्वी मासिक 500 रुपये पगार म्हणजे अतिशय मोठी रक्कम होती. त्यावरनं 65,000 तुम्ही गणित करू शकता की त्याची व्हॅल्यू किती असेल. दादांनी एक केलं की मॉडर्न मूवीजचे गुलशन रॉय, जे जॉनी मेरानामचे निर्माते डिस्ट्रीब्युटर आहेत, इतरही खूप, म्हणजे गुलशन रॉय हे नाजमधलं, म्हणजे नाजमध्ये जे चित्रपटसृष्टीची मक्का म्हटली जाते त्यातलं एक अतिशय मोठं नाव. गुलशन रॉय यांच्यासाठी त्यांनी एक ट्रायल आयोजित केली. गुलशन रॉयांनी सिनेमा बघितला आणि ऑफर दिली 35,000. आता 35,000 जर हे झालं पिक्चर आपण दिला तर आपल्याला काय फायदा आहे, म्हणजे रिलीजपूर्वीच आपण 30,000 लावला. मग दादांनी कामाक्षी चित्र प्रकाशन अशी वितरण संस्था काढली आणि हा सिनेमा रिलीज केला. पहिला पुण्यात रिलीज झाला. ज्या काळामध्ये सिनेमाच्या प्रिंट काढल्या जायच्या त्या काळामध्ये एकाच वेळेला सगळीकडे सिनेमे रिलीज होत नसत. हा पुन्हा एक वेगळा विषय आहे. मराठी सिनेमाच्या बाबतीत तर असं व्हायचं की काही चित्रपट पहिले पुण्याला लागायचे, मग कोल्हापूरला, मग सातारा, मग सांगली, मग मुंबई, नाशिक. ह्या वर्तुळामध्ये प्रामुख्याने त्या काळात मराठी सिनेमा फिरत होता आणि त्यात 4-5 प्रिंट होतं ना, त्यात 4-5 प्रिंट इकडे तिकडे फिरत राहायचे. पिक्चर तर अगदी तुफान हिट झाला तर प्रिंट अधिक काढल्या जात. मुंबईमध्ये सोंगाड्या एप्रिल महिन्यामध्ये एप्रिलच्या अखेरीला रिलीज झाला. तो पण गाणी हिट झालेली. त्या काळामध्ये गाणी हिट होण्याची माध्यमं कुठली होती तर रेडिओ, आणि दुसरं म्हणजे गावागावातले लाऊडस्पीकर. अर्थात इराण्याच्या हॉटेलमध्ये सुद्धा जुक्स बॉक्समध्ये पैसे टाकून गाणं ऐकलं जायचं. 50 पैशाचं नाणं टाकलं की तुम्हाला ती गाणी ऐकायला मिळायची. परंतु सोंगाड्याची गाणी आहे ना, ग्रामीण भागामध्ये तुफान हिट झाली. लग्न असो, बारसा असो, सत्यनारायणाची महापूजा असो, इतर काही असो, गाण्यांनी अक्षरशः हैदोस घातला. माध्यमं कमी होती परंतु गाणी चांगली असतील ना तर गाणी हिटवायची. मुंबईमध्ये सिनेमा रिलीज झाला, हाऊसफुल चालला. मुंबईमध्ये मेन थिएटर होतं कोहिनूर. पिक्चर कोहिनूरला जोरात चालत असतानाच 13 मे रोजी नवकेतन फिल्मचा, विजय आनंद दिग्दर्शित 13 मेरे सपने, देवानंद मुमताज हेमा मालिनी, हा सिनेमा रिलीज करायचं ठरलं. मला आजही आठवते, माझ्या घरी लोकसत्ता वृत्तपत्र येतं, लोकसत्तेमध्ये मी जाहिरातही बघितली 13 मे रोजी 13 मेरे सपने मुंबईमध्ये रिलीज होते म्हणून. अरे मला एक प्रश्न पडला, अरे पिक्चर तर दादांचं पिक्चर तर हाऊसफुल चालल्याच्या बातम्या येत आहेत, त्याला
रसरंग साप्ताहिकामध्ये अशा गोष्टी खूप यायच्या. चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीचं एक प्रकारचं ते मुखपत्र होतं. आणि ज्यावेळेला पिक्चर आपलं उतरवलं जाणार, जोरात चाललेलं चित्रपट उतरवलं जाणार, हे जेव्हा दादांच्या लक्षात आलं, त्या दादांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली. बाळासाहेबांनी लगेच शिवसैनिकांना आदेश दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये तेरे मेरे सपने सिनेमा रिलीज होता कामा नये, सोंगाड्यालाच पुढचा रन मिळायला पाहिजे. जोरदार आंदोलन झालं. आजही मला चांगलं आठवते की दुसऱ्या दिवशीची वृत्तपत्रं जी आहेत, 14 मे 1971 ती वृत्तपत्रं जर तुम्हाला आज कुठे वाचायला मिळाली तर बघा, त्याच्यामध्ये बातमी तर आहेच ही शिवसेनेचं आंदोलन म्हणून, परंतु ह्या सिनेमाच्या जाहिरातीमध्ये, सोंगाड्याच्या जाहिरातीमध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे की तेरे मेरे सपने रिलीज नव्हता, सोंगाड्या रिलीज झाला. तर सोंगाड्या अशा पद्धतीने हिट झाला, गाणी हिट झाली आणि मुंबईमध्ये पण सिल्वर जुबली झाली. फुडिया सिनेमा चालला, एक असा एक सिनेमा तो ट्रेंड सेटर ठरला, एक नवा सुपरस्टार मराठी सिनेमाला मिळाला असं म्हटलं पाहिजे. पुण्यामधली स्थिती अशी होती की पुण्यामध्ये भानुविलासमध्ये 32 आठवडे चालल्यानंतर हा सिनेमा रतन थिएटरमध्ये शिफ्ट करण्यात आला, तिकडे तो 60 आठवड्यांपर्यंत चालला. त्यावेळेला टोरिंग टॉकीज हा एक पर्याय असायचा. त्यानंतर जत्रांमध्ये सिनेमे दाखवले जायचे. जिथे 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 ओपन थिएटर्स असतील, काही असेल, तंबू थिएटर्स असतील, सगळीकडे सोंगाड्याच्या प्रिंट, 35 mmच्या तर प्रिंट चालल्या, 16 mmच्या प्रिंटचं चालल्या. विशेष म्हणजे हा ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा होता, तो मराठी सिनेमामध्ये रंगीत सिनेमाचं युग आलं नव्हतं. तर अशा सोंगाड्याने जो काय धुमाकूळ घातला, तो दादा कोंडके एकदम स्टार झाले. गोविंद कुलकर्णी दिग्दर्शित हा सगळ्यात मोठा हिट सिनेमा ठरला. त्याच्या पाठोपाठ आता नंतर दादांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मग एकटाजी सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, रामराम गंगाराम, मग दादा कोंडके नावाचा जो इरा आहे तो इरा सुरू झाला. उषा चव्हाणनासुद्धा त्यानंतर दादांसोबत संधी मिळाली, इतरही काही चित्रपट मिळाले, एक वेगळं पर्व सुरू झालं. ते जे पर्व, जे सोंगाडे आहे, सोंगाड्याची अजून एक दोन वैशिष्ट्य सांगतो. जे तुम्ही तुम्हाला म्हणालो की काय ग सकू बोला दाजीबा, तर त्यानंतर एक 70 दशकाच्या उत्तरार्धामध्ये इसाक मुजाहिरांनी चित्रानंद नावाचं एक साप्ताहिक सुरू केलेलं, त्याच्यामध्ये दादा कोंडकेंचा बोला दाजीबा नावाचं एक सदर होतं. म्हणजे वाचक प्रश्न पाठवणार आणि दादा कोंडके त्यांना उत्तरं देणार. म्हणजे बघा, जे गाण्याचं जे बोल होते त्या बोलावरनं सद कॉलम सुरू झाला. कालांतरने एका दाजीबा नावाचा सिनेमा पण आला. आणि ही जी गाणी आहेत, मूळ गाणी जी आहेत दादांच्या चित्रपटातली, आता इतरही काय गाणी त्यातली हिट गेली, शिकं काही घ्या विगत वगैरे अशी काही गाणी आहेत, किंवा राया मला पावसातून नेऊ नका, हे पण गाणं हिट आहे. 9 गाणी आहेत पिक्चरमध्ये. त्या काळामध्ये मराठी सिनेमामध्ये 7, 8, 9 गाणी असणं ही कॉमन गोष्ट होती. गाणी हिट झाली, सिनेमा हिट झाला, दादा कोंडके स्टार झाले. गिरगावमध्ये हा सिनेमा मॅजेस्टिक थिएटरला लागलेला हे मला चांगलं वाटतं, कारण मी मॅजेस्टिकच्या समोरच राहायचो, समोरच्याच गल्लीत खोताच्या वाडीमध्ये राहायचो, त्यामुळे मला अजूनही ते आठवते, लहानपणाचे दिवस आठवत आहेत. एक विशेष म्हणजे असं आहे, मी ज्यावेळेला मीडियामध्ये आलो त्यावेळेला दादा कोंडके स्टार होते. तेरे मेरे बीच मेच्या निमित्ताने मला दादांना जेव्हा भेटण्याचा योग आला, तेव्हा मी खास करून सोंगाड्यापासूनच्या आठवणी त्यांच्याकडनं जाणून घेतल्या. आणि त्या जाणून घेताना मला जे दादांनी जे म्हटलं त्याच्यामध्ये असं होतं, एकतर ते त्यांनी कोहिनूरचा तर किस्सा सांगितलाच, परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की आपण तळागाळातल्या माणसापर्यंत आपला विनोद पोचायला पाहिजे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या कशावरही भर न देता, लक्षात घ्या, तांत्रिकदृष्ट्या कशावरही भर न देता, जनसामान्याला समजेल, आवडेल, पचेल अशा पद्धतीच्याच गोष्टी, अशा पद्धतीचे प्रसंग आणि अशा पद्धतीचेच विनोद आपल्या चित्रपटामध्ये असावेत, तरच आपण ते कॉमन मॅनना भिडू शकतो किंवा पडद्यावरनं भेटू शकतो. हे जे दादा कोंडकेंचं एक व्यावसायिक किंवा व्यावहारिक तत्त्वज्ञान होतं किंवा सिनेमाच्या माध्यमातलं तत्त्वज्ञान होतं, ते माझ्या मते जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे सोंगाड्याची जर तुम्ही गोष्ट म्हणाल ना, तर सोंगाड्या तुम्हाला सिनेमा बघताना थोडंसं असं तो नाटकाच्या अंगाने जाताना दिसेल. कायचं कारण, त्याचे मूळ म्हणजे इच्छा माझी पुरी करायची एक प्रवृत्तीतूनच हा सिनेमा आल्यामुळे ते नाटकाच्या दिशेने जाताना दिसेल, परंतु तो सिनेमा आहे. ह्या सिनेमाला त्यावर्षी राज्य शासनाचा 3rd क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आणि दिग्दर्शनाचाही पुरस्कार मिळाला.
साहजिकच आहे, गाणी आजही हिट आहे. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, तुम्ही त्या काळामध्ये कुठे जाल तर तुम्हाला हे गाणं ऐकायला मिळायचं. अशा सोंगाड्याला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्याची दखल तर घेणं अत्यंत आवश्यकच आहे. आज तुम्हाला सोंगाड्याला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मी काय आठवणी सांगितल्या, सोंगाड्याविषयी बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण जे काही मला सांगा असं वाटलं ते मी तुमच्यासमोर मांडलं. अशा पद्धतीने काही चित्रपटांना 25 वर्ष पूर्ण होतात, काहींना 50 वर्ष पूर्ण होतात, काहींना 60, काहींना 75, काहींना 100 वर्षसुद्धा. तर अशाच काही चित्रपटाचा मागोवा घेणं आणि काही तात्कालिक घटनांवर भाष्य करणं असा हा न्यूज डंकाचा नवा कार्यक्रम आहे, टॉप फोकस. तो तुम्ही प्रत्येक आठवड्याला पाहालच आणि तो तुम्हाला नक्की आवडेल. माहिती आणि मनोरंजनाची केमिस्ट्री असणार असा हा कार्यक्रम आहे, निश्चित बघा, अवश्य बघा.